घरातली एक बाई आजारी नाख घर आजारी पडतो काहीच नाही करणार आहे तुला जितकं उडायचंय तू उड तुला काय करायचंय ते कर नमस्कार महाएमटीव्ही मध्ये मी गायत्री श्री गोंदेकर आपलं स्वागत करते महाएमटीव्हीच्या नवदुर्गा या नवरात्री विशेष मुलाखत सत्रातून आपण विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या महिलांचा गौरव केला आहे आज देखील आपण याच मुलाखत सत्रामध्ये गावखेड्यात जाऊन अगदी जागतिक पातळीवर नावलौकिक मिळालेल्या आणि महिलांच्या आरोग्यविषयक काम करणाऱ्या डॉक्टर प्रियांका कांबळे यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊयात या महिलांच्या आरोग्यविषयक नेमक्या समस्या काय असतात आणि तिचा हा प्रवास नेमका कसा होता नमस्कार प्रिया तुझं महा टी मध्ये स्वागत पहिला तर प्रश्न हा असेल की तुझं बालपण नेमकं कसं होतं आणि तुझी शैक्षणिक पार्श्वभूमी नेमकी काय okay. आहे ओके धन्यवाद मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल बालपण तसं बघायला गेलं तर मी काय असं श्रीमंत घरातली नाहीये माझंच नॉर्मल छोटंसं घर आहे शिक्षण आणि शिक्षण घेता घेताच मी जॉब नोकरी हे करत करत आ, सामाजिक क्षेत्रात आली आणि सामाजिक क्षेत्रात आल्यावर रिअलाईज झालं की याच क्षेत्रात आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत आणि मग यातच शिरली अच्छा तर पहिलं सत्र ते वर्ल्ड रेकॉर्ड करण्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता ही संकल्पना नेमकी कशी सुचली काही अनुभव किंवा अशी एखादी घटना की जिथे तुला कळलं की नाही आपल्याला या विषयावर काम करायचं कॉलेजमध्ये असताना मला एका संस्थेने ऑफर केली जॉब इथे जॉईन होण्यासाठी आणि ते नेमकं विषय होता जेंडर आणि सेक्स या विषयावर आम्ही काम करत होतो आणि हे काम करत असताना एक ऑब्झर्व केलं आहे की या जगामध्ये म्हणजे आपल्या समोर जरी शंभर बायका शंभर मुली जरी बसले असेल ना तर जेव्हा टीज किंवा छेडछाड या जरी गोष्टी आल्या ना तर त्यातली नाईन्टी नाईन मुली बोलतील हो बा माझं झालेलं आहे फक्त बोलायला कोण मागत नाही किंवा मा ऐकून घेणारं कोण कि नाहीये किंवा बोलायला घाबरतात या सगळ्या गोष्टी आहे सो हे जेंडर सेक्स किंवा डिस्क्रिमिनेशन या सगळ्या विषयावर काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी तिथे माझं संस्थे थ्रू जाणं चालू झालेलं होतं आणि सुरुवात माझी डायरेक्ट सेशन्स घेण्यापेक्षा मी आधी असिस्टंट म्हणून काम केलं संस्थांमध्ये महिलांना समजून घेण्याचं काम केलं मुलींना स्पेशली समजून घेण्याचं काम केलं आणि असं करता करता मग तिथूनच मग मी स्वतःचे म्हणजे एक गोष्ट कळली मला जेव्हा मी सेक्स किंवा डिस्क्रिमिनेशन वगैरेवर काम करतो ना तेव्हा एक गोष्ट कळली या सगळ्याचं जे मूळ आहे ना ते मेन्स्ट्रुएशन आहे आणि हे मेन्स्ट्रुएशन जे मूळ आहे या सगळ्या गोष्टींचं सो याच्यामुळे एक डिस्क्रिमिनेशन आलेली आहे भेदभाव आलेले आहेत मग ह्याच्यावर आणि ह्याला घेऊन इतके गैरसमज आहेत इतके गैरसमज आहेत आणि त्या गैरसमजामुळे आपण बोलायला मागत नाही सांगायला मागत नाही आणि त्याच्यामुळे होणारे आजार हे वेगळेच असतात सो या सगळ्या गोष्टी बोलणं आणि महत्वाचं म्हणजे ऐकण्यासाठी बायका रेडी आहेत फक्त सांगायला त्यांना विश्वासू कोणतरी पाहिजे अस विश्वासू असणं खूप जास्त गरजेचं आहे सो याच विषयावर मग मी काम करायला सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात अशी झाली आणि मग हळूहळू जसजशी पुढे जात होती तस तस कळत होतं की गरज आहे बोलण्याची गरज आहे मांडण्याची गरज आहे मग ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर मी मुंबईमध्ये काम करत होती सुरुवातीला शाळा कॉलेजेस किंवा वस्तीपाडे तिथे वस्तींवर काम करत होती आणि वस्तींवर काम करताना मला मिळत होते अनुभव की आ, इथल्या लोकांचे प्रॉब्लेम्स काय आहे मुंबईमध्ये मी स्वतः मुंबईकर आहे त्याच्यामुळे इथले प्रॉब्लेम्स मला स्वतःला माहिती होते काय असू शकतो वस्तीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत शाळेतल्या मुलांसोबत आपण काय केलं पाहिजे त्यांना कसं समजून घेणं गरजेचं आहे पण हळूहळू हलु जसजसं कसं असतं एका एखाद एखाद ठिकाणी आपण जुळलो की आपल्याला खूप वाट मिळते झाड फुलायला लागतं मग मला वेगवेगळ्या संस्थांची माहिती मिळाली आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करायला लागले आणि मग मी आता ज्या संस्थेमध्ये आहे हेल्पिंग हँड्स या संस्थेमध्ये या संस्थेमध्ये रुजू झाली आणि ही संस्था काम करत होती पूर्णपणे ग्रामीण भागामध्ये सो त्या ग्रामीण भागामध्ये गेल्यावर मला अजून गोष्टी समजल्या की मुंबईमधला आणि ग्रामीण भागामधला जो अंतर आहे ना खूप जास्त आहे इथे ज्या पद्धतीने मी काम करते कदाचित तिथे मला वेगळीच पद्धत आजमावावी लागली कारण की इथे मला पॅड बद्दल बोलणं गरजेचं होतं तिथे मला पॅड वापरा हे सांगणं गरजेचं होतं अशा छोट्या छोट्या गोष्टी समजायला लागल्या मग याच्यावरच अभ्यास करायला लागली याच्यावर माहिती मिळवून कशी पद्धतीने द्यायचंय आणि अगेन मी सांगते मू छोट्याशा ठिकाणातून डायरेक्ट जगापर्यंत बा बाहेरपर्यंत पोचणं हे माझा एकटीचा मुळात प्रवास नाहीच आहे हा माझ्या सोबत माझे बरेच जण आहे माझी टीम आहे या सगळ्या टीमची मेहनत आहे आणि आमच, आमची आमची सगळ्यांची टीम आम्ही एकत्र काम करतो आणि जर कुठे चान्स मिळतो आहे आपल्याला रिप्रेझेंट करण्याचा किंवा आपण जे काम करतोय त्याच्यानी जर कोणाला फायदा होणार आहे आपल्या गोष्टींची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हे खूप जास्त महत्वाचं असतं आणि अशाच प्रकारे चालू आहे आणि रिसेंटली मग मी व्हिएतनामला याच विषयाला मांडणी करायला गेली होती जेंडरवरच आमचं मांडणी होती आणि म्हणजे एलिमेंट्स असतात खूप सारे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत जेंडर डिस्क्रिमिनेशनचे सो त्यातलाच माझा एक टॉपिक होता मेन्सुएशन हा एक एलिमेंट है आहे की ह्याचा कॉजेस कशामुळे आहे किंवा आपण याच्यावर कशा पद्धतीने काम कारण की कॉजेस फक्त बोलण्यात अर्थ नसतो आपल्याला याच्यावर उपाय शोधणं खूप जास्त गरजेचं असतं सो so, या सगळ्या गोष्टी इथपर्यंत पोहोचवण्यात मी यशस्वी ठरलेली आहे असं म्हणू शकतो गावखेड्यामध्ये तू बोललीस की विषय वेगळे असतात किंवा तिथल्या महिलांना तुला पॅड घ्या इथपर्यंत सांगावं लागलं पण आज जर आपण बघितलं तर ग्रामीण भागांमध्ये आरोग्य सुविधांची वानवा असते यात काही शंका नाही हो। पण हल्ली वर्किंग वुमन्स ज्या आहेत शहरामध्ये राहणाऱ्या रह, त्यांना देखील आरोग्याच्या विविध समस्या आहेत या सगळ्या समस्यांकडे तू कसं बघते खर तर आरोग्याच्या समस्या जोपर्यंत आपण बोलत नाही ना तोपर्यंत आपण उपाय काहीच करू शकत नाही किंवा कोणीही मदतही करू शकत नाही मी ऍक्च्युली कॉर्पोरेट सेक्टर मला खरं जेन्युअनली वाटतं की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये याविषयी बोलणं खूप जास्त गरजेचं आहे मी प्रयत्न करत असते कॉर्पोरेटमध्ये जाऊन काम करणं कारण मी स्वतः कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलेलं आहे आणि पण त्याआधी मी खूप साऱ्या एन मध्ये काम केलं आहे माझे विचार खूप सारे ब्रॉड माइंडेड होती सो मी पॅड कायम पॅगेमध्ये कॅरी करायची आणि पण कधी कोणत्या मुलीला गरज पडली कि ते म्हणजे कानात येऊन सांगायचे की तुझ्याकडे आहे का म्हणजे एवढी फक्त साधं पॅड मागणं सुद्धा ना इनसिक्युअर किंवा कसं तरी सगळ्यांसमोर मी कसं मागू या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहे साधा पॅड बद्दल बोलायला सुद्धा आपण लाजणार आहे मला वजायनामध्ये किंवा मा मला इंटरनल ऑर्गन मध्ये काहीतरी त्रास होतोय हे सांगताना खुँँ खुँँ ते खूप कचरतात खूप म्हणजे किंवा काहीतरी विचित्र प्रकार आहे असं समजून ते बोलायलाच मागत नाही आणि ते अंगावर काढतात हे एक महत्वाचं रिझन आहे दुसरं महत्वाचं रिझन आहे आपण बोलतच नाही त्याच्यामुळे आपण याच्यावर माहिती मिळवत नाही याच्यावरची काहीच माहिती नसते आणि माहिती नसल्यामुळे माहिती अभावी आपल्याला काय आजार आहे आणि त्रास होते फॉर एक्झाम्पल पिरियड्स मध्ये ना समटाइम्स काही मुलींचे रंग बदलतात hmm. हे आ, जो hmm. ब्लड असतो रेड असतो त्याचा रंग बदलत असतो हे बदललेला रंग काहीतरी इन्फेक्शन काहीतरी त्रास आहे इव्हन आपला जे वाईट डिस्चार्ज असतो त्याचाही रंग बदलत असतो पण ते मी सांगू कशी कोणाला मला त्रा काहीतरी रंग बदललाय सांगू कशी को कोणाला ही जी गिल्ट किंवा ही भावना जी आहे ना त्याच्यामुळे ते अंगावर काढतात आणि ते इतकं अंगावर काढतात की शेवटी त्यांना खूप मोठा खर्च भोगावा भुग, लागतो किंवा हे शहरी भागामध्ये आहे एक गिल्ट आहे ग्रामीण भागामध्ये दुसरं कारण आहे की काही झालं ते अंगावर काढण्यामागचं एक दुसरं महत्वाचं कारण आहे की फायनान्शियल इशू की डॉक्टरकडे जाईन डॉक्टर काहीतरी मोठा खर्च सांगेल मग त्याच्यापेक्षा मी डॉक्टरकडे जातच नाही पण हे कळत नाही की आता मी डॉक्टरला अवॉइड करते पण पुढे जाऊन जे मी वीस रुपये वाचवण्याचा प्रयत्न करते ना पुढे जाऊन त्याचे दोनशे रुपये होऊ शकतात सो हे खूप जास्त गरजेचं आहे की माहिती मिळणं खूप जास्त गरजेचं आहे जसं माझ्या डोळ्याला किंवा माझ्या हाताला काही इजा झाली ना आपण जितके निश्चिंतने डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट करतो ना तसंच माझ्या वैजायनामध्ये माझ्या पाळीमध्ये काही गडबड झाली तर गायनॅक कडे खूप जास्त आहे हे सांगणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तेच पुरवण्याचं मी काम करते की आपल्या हेल्थ खूप जास्त का गरजेची आहे कारण आपल्याला जर पुढे जायचंय काहीही गोष्टी करायची आहे ना तर मॅक्झिमम मी सगळीकडे जेव्हा माझे लेक्चर असतात ना मी लेक्चर मध्ये एकच गोष्ट कायम सगळ्यांना सांगते की आपण ना ब्रेनने मुली स्पेशली मुलींना सांगते आपण डोक्याने खूप स्मार्ट आहोत इव्हन मुलांपेक्षा जास्त स्मार्ट आहोत कारण कॉलेज स्कूल गाव पाड्यांमध्ये कुठेही मी गेली ना तर शाळेमध्ये पहिली को, फर्स्ट कोण विचारलं ना तर कोणत्या तरी मुलीचं नाव मला दिसतं गावामध्ये गेली फर्स्ट कोण आली या कोणत्या तरी मुलीचं नाव दिसतं इट मीन्स आपण आपलं ब्रेन इतकं स्मार्ट आपण इतके डेव्हलप आहोत ना पण तरीही जेव्हा आपण क्षेत्रात कोणत्याही बघितलं ना कोणतंही क्षेत्र बघितलं ना तर तिथे मुलींची संख्या कमी का दिसते स्मार्ट आहोत हुशार आहोत पुढे जाऊ शकतो तरीही आपण आपली संख्या कमी का आहे कारण आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो आपल्या शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे बऱ्याच मध्ये त्रास होतो किंवा दुसरे काही आजार आहे जे आपण लपवतो याच्यामुळे आपण मागे पडतोय हे शरीर सुद्धा ह्याला जर आपण खूप स्ट्रॉंग किंवा मजबूत खूप इझी सोपं आहे कठीण काम नाहीये याला स्ट्रॉंग करणं शेवटी आपलंच शरीर आपण ठरवू शकतो कसं करायचं आहे ह्याला जर आपण स्ट्रॉंग केलं ना तर आपल्याला थांबवणं तसं कठीण आहे आपण खूप पुढे जाऊ शकतो सो हे मेन रिझन आहे आपलं हेल्थ आपल्यासाठी किती जास्त गरजेचं आहे तुझं एक पुस्तकही आहे की तारुण्याच्या वाटेवर या पुस्तकात नेमकं काय आहे आणि पुस्तकाची संकल्पना कशी सुचली आणि आता सध्या नवीन कोणत्या विषयावर काम करतेस Uh, सध्या uh, आमचं पुस्तक आहे हो uh, आम्ही छापलेलं आणि हे माझं आहे मी असं नाही म्हणणार हे आमच्या टीमचं आहे जे मी समीर आमची ग्रुप आहे आमचा टीम मी समीर गौरी मीनाक्षी आम्ही चौघांनी म्हणजे एडिटिंग पासून लिखाणापर्यंत दोघींनी एडिटिंग केले आम्ही लिखाण केलेलं आहे तारुण्याच्या वाटेवर हे पुस्तक आहे हे पुस्तक मी असं म्हणेन की फक्त मुलांसाठी नाही जेव्हा बालपण ते प्रौढ हा जो मधला प्रवास असतो ना किशोर वय हे पूर्ण किशोर वयात होणारे आपले शारीरिक आणि फक्त शारीरिक बदल होत नाही तर मानसिक बदल ही होतात आपल्यामध्ये शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही बदलांचा स्वरूप तिथे मांडण्यात आले सोप्या साध्या शब्दामध्ये उदाहरणासहित आणि फक्त हे मुलांसाठी पुस्तक नाहीये तर हे पॅरेंटिंग कशी असावी या एज मध्ये ना काय होतं ना एक गॅप निर्माण होतो मुलांमध्ये आणि मध्ये मुलांना आई वडील आवडत नाही कारण आई वडील आम्हाला समजून घेत नाही असं फील होतं आणि आई वडिलांना असं वाटतं माझा मुलगा आता वाया जातोय माझी मुलगी आता वाया जाते आमचं काय ऐकत नाही लहान राहिले नाही ते त्याच्यामुळे आणि ते हँडल करण्याच्या नादात किंवा मुलांना सांभाळण्याच्या नादात कधी कधी मुलांवर आपण दबाव टाकतो किंवा दबाव टाकतच नाही दबाव टाका किंवा नका टाकू यातलं मी काही सांगणार नाही पण एक प्रकारचं दरी निर्माण करतो आपण एकामेकांमध्ये समजूनदार किंवा एकामेकांना समजून घेत नाहीये म्हणून सो so, स्पेशली पॅरेंट्स आणि मुलांसाठी दोघांसाठी ते पुस्तक आहे माझा पुढचा प्रश्न असा होता की आता सध्या नवीन कोणत्या विषयावर काम करते दोन विषय आहेत एक एक आहे सध्या मी समाजामध्ये आता बऱ्याच गोष्टी आपण बघतोय ह्याची संख्या वाढली हरची संख्या वाढलेली आहे लहान लहान मुलींचे केसेस चालू आहेत याच्यावरही संख्या वाढलेली आहे कुठेतरी मला याच्या दोन गोष्टी दिसत आहेत मी पॉझिटिव्हली नाही घेत किंवा पॉझिटिव्ह सांगत नाही पण मला असं एक गोष्ट थोडीशी पॉझिटिव्ह दिसते की जेव्हा मी लहानपणीचा अभ्यास केला ना थोडं आपले पॅरेंट्स किंवा आपली मुलं आपले आई वडील किंवा आपण सुद्धा आपण जेव्हा विचार केला ना तर पूर्वीच्या काळातही इवटीजिंग छेडछाड हरॅसमेंट सेक्शुअल हरॅसमेंट या सगळ्या गोष्टी होत होत्या होत होत्या इवन तुम्ही आम्ही सुद्धा फील केलेले आहेत आणि यातूनच पॅरेंट्स थोडेसे जागे झाले की जे माझ्यासोबत झालंय ना ते माझ्या मुलांसोबत होऊ देणार नाही त्याच्यामुळे आता केसेस वाढलेत याचा एक पॉझिटिव्ह की पॅरेंट्स आता जागृत होत आहेत पेरेंट्स जागृत होत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या मुलांसोबत काहीही झालं ना ते लगेच आवाज उठवत आहेत सो ही क्रांती होते छोटीशी मला क्रांती दिसते जेव्हा क्रांती होत असते ना तेव्हा खूप मोठा घटना घडते खूप मोठी गोष्टी घडतात पण ही क्रांती होत असताना आपलाही हातभार आपण काय करू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे सो याच्यावर माझं काम चालू आहे वेगवेगळ्या शाळांमध्ये वस्तींमध्ये सध्या मी सेफ आणि अनसेफ्ट टच इनरविल क्लब ऑफ डोंबिवली यांच्या सोबतीने मी आ, सेफ आणि अनसेफ टच याच्यावर आमचं काम चालू आहे तुझी सर्व माहिती आणि तुझा प्रवास खरं तर खूप सुंदर आहे तू करत असलेलं कामही समाजासाठी बहुमोल आहे हा सगळा या, या सगळ्या प्रवासामध्ये तुझ्या कुटुंबाचा रोल खूप महत्वाचा होता कुटुंबाचा कसा सपोर्ट आहे तुला तुझ्या या सर्व कामासाठी ऍक्च्युअली uh, खरं बघायला गेलं खूप चांगला सपोर्ट आहे आणि खरच कुटुंबाचा सपोर्ट मिळाला तरच आपण काहीही करू शकतो आ, मी हे नाही सांगत की आ, प्रत, आ, की प्रत्येक वेळेस काय होतं ना कुटुंबाचा सपोर्ट सगळ्यात पहिला आपण ना रडत असतो कुटुंबाला घेऊन की माझे आई वडील मला परमिशन देत नाही माझे घरातून मला बाहेर पडायला अलाउड नाहीये किंवा खूप स्ट्रिक्ट वातावरण आहे जेन्युअनली सांगते मी जेव्हा टीन एज मध्ये होती माझंही घर स्ट्रिक्ट होतं स्ट्रिक्ट वातावरण होतं घराबाहेर लिमिट लिमिट्स लिमिट आणि पॅरेंट्स जे ती काळजी असते आपल्या मुलांसोबत काही होऊ नये वगैरे वगैरे भीतीपोटी ते स्ट्रिक्ट असतात पण त्यांच्या मनात ना एक असतं आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करून देणं गरजेचं आहे की मी बाहेर जाते आहे या या गोष्टी करते आहे या या गोष्टींनी माझी अशी डेव्हलपमेंट होणार आहे हा जेव्हा आपण त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करून देतो ना मग आपण कुठेही जातो कधीही जातो मला नाही वाटत ते लोक आपल्याला नको सांगतील वाद किंवा विवाद घालण्यापेक्षा आपण काय करतो या गोष्टींची जाणीव करून दिली तर ते आपल्याला खूप सपोर्ट करतात सगळेच पॅरेंट सपोर्टिव्ह असतात सो त्यामुळे आणि दुसरी गोष्ट कदाचित मी नशीबान आहे की खरंच माझे पॅरेंट्स मला मा खूप जास्तच सपोर्टिव्ह मिळालं कारण इवन मी कुठे जाते किती वेळ लागेल यायला कदाचित रात्री समटाईम्स मी चार चार दिवस महिने महिने आता दोन एक वर्षापूर्वी मी दीड वर्ष अमरावतीमध्ये होती एका प्रोजेक्टच्या प्रोजेक्टवर काम चालू होतं माझं आणि दीड वर्ष मी तिकडेच राहत होती दीड वर्षात मी घरात पाय पण ठेवलं नाही आणि तितकाच सपोर्ट त्यांनी केलं की ठीक आहे तू बाहेर आहेस ना तरीही त्यांनी म्हणजे कोणत्याही गोष्टीत बंधनं नाही टाकली एक इन्सिडेंट होता या बाबतीत की थोडंसं त्यांना कुठे जाते कशी आहे माहिती असणं गरजेचं आहे पण कोल्हे सर आलेले एकदा आमच्या कार्यक्रमामध्ये आणि तेव्हा मी पॅरेंट्सला आमचा खूप मोठा कार्यक्रम असतो पॅरेंट्सला घेऊन आली होती आणि दॅट टाइम सरांनी खूप छान तारीफ केलेली आहे आमची आणि तेव्हा घरी आल्यानंतर पप्पांनी मला एक सांगितलं आता तुझ्या पंखांना आम्ही काहीच नाही करणार आहे तुला जितकं उडायचंय तू उड तुला काय करायचंय ते कर मी तुला आता विचारणार सुद्धा नाही तू काय करतेस कसं करते, करते कारण की मला पूर्ण विश्वास आहे माझी मुलगी काय करते आहे नवदुर्गा हे आपलं विशेष सदर आहे किंवा हा विशेष कार्यक्रम आहे अनेक महिला तुझी ही मुलाखत बघतील इन्स्पायर होतील तर महिलांना नेमका काय संदेश देशील त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी नेमकी कशी घ्यावी याविषयी त्यांना काय सांगशील नक्कीच सांगेन प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी आणि मी जेव्हा मी गावांमध्ये स्पेशली ग्रामीण भागातील महिलांना एक नक्की सांगेन की आपण काय करतो ना की पॅरेंट्स मुलं बाळ आधी ह्यांची काळजी घेतो नवरा सासरे सगळ्यांची काळजी घेतो आपल्या आजारांकडे किंवा आपल्याकडे दुर्लक्ष करतो पण आम्हाला काय का सांगावं लागतंय माहितीये की घरातली एक बाई आजारी पडलं ना क घर आजारी पडतं तुम्ही आजारी पडलात हो ना तर घर पूर्ण आजारी पडतोय तर निदान स्वतःसाठी नाही निदान घरच्यांसाठी काळजी घ्या दुसरी गोष्ट मी नक्कीच एवढं सांगेन ना की स्वतःसाठी थोडस जगा भविष्यामध्ये जाऊन जेव्हा आपण म्हातारे होतो ना तेव्हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात की सगळं केलं पण मी स्वतःसाठी जगणं विसरले सो ते स्वतःसाठीच सा जगणं असतं ना ते नक्की जगा स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आपल्याला काय आवडतं आपण ना ग्रेट नाहीये मी काही ग्रेट नाहीये की मला सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजे मला हे काम पण मी केलं पाहिजे मी घरचं पण बघितलं पाहिजे फॅमिलीला पण बघितलं पाहिजे मुलांना पण बघितलं पाहिजे सगळ्या गोष्टी मी कशी ऑलराऊंडर वुमन आहे नाही आपण ऑलराऊंडर नाही आहे काही गोष्टी आपल्याला जमत नाही नाही जमत मला मी करणार नाही मला जेवढं शक्य आहे आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण करूया आणि आपल्याला आपल्यासाठीच आयुष्यही तितकं जास्त गरजेचं आहे आपली आवड काय आहे थोडीशी आपली आवड आपण जोपासूया म्हणजे जेव्हा आपण आपण शेवटच्या घटका किंवा शेवटच्या क्षणी जेव्हा असू ना तेव्हा हे नाही करणार की कोणासाठी जगली मी स्वतःसाठी सुद्धा जगली आहे हे आपण याच रिग्रेट नाही बाळगणार आपण नक्कीच स्वतःसाठी जगा नक्कीच सगळ्यांनी नक्कीच डॉक्टर प्रियंका यांनी मुलाखतीच्या शेवटी जे सांगितलं ते नक्कीच सगळ्या महिलांनी अवलंबलं पाहिजे आणि स्वतःसाठी जगलं पाहिजे कुटुंबालाही पुरेसा वेळ दिला पाहिजे आणि स्वतःची स्वप्न नक्कीच साकार केली पाहिजे नवदुर्गा या विशेष मुलाखत सत्रामध्ये आपण विविध महिलांचा संघर्ष चांगला त्यांची कहाणी ऐकली या कहाणीतून तुम्ही देखील प्रेरणा घ्यावी आणि तुमची यशोगाथा लिहावी हीच या नवरात्रीच्या निमित्ताने आपण आशा बाळगूयात हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट महाएम टी व्ही डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद